स्टार्ट। हॅलो फ्रेंड, नमस्कार। मी सारंग सोनोने आणि आज एक खूप मोठा एक धमाका फुटलेला। धमाका म्हणजे काय? एक थांबणो माकड। हॅलो फ्रेंड्स, मी सारंग सोनोने आणि तुमचं स्वागत आहे रश्मी सोनोने MS27 चॅनलवर। आणि आज काय नवीन घडलेलं आहे? आज नवीन म्हणजे असं की आज एक गिफ्ट आलेलं आहे आणि ते गिफ्ट स्पेशली आलेलं आहे रश्मीसाठी। ते गिफ्ट काय आहे, कुठून आलाय, कसं आलाय काहीच माहीत नाही। ते सगळं जे काही डिटेल्स आहे ते रश्मी सांगणार आहे। या इकडे रे कॅमेरामॅन, या हे बाई इथं पहा काय घेऊन बसलेल्या। असे नका करत जाऊ रे बाबांनो, गिफ्ट पाठवता तर नावं तर पाठवत जा। कोण पाठवलं, माणूस शोक घेऊन आला किती वेळ, कोण पाठवलं कोण पाठवलं, लावा काय घरात भांडणं रे। हा केक मला आला मगाशी, छोटीला वाटला की आम्हीच ऑर्डर केला, तो आला आपला स्विगी वाला की कोणता, झोमॅटो वाला छोटी छोटी जवळ दिला, छोटी घेऊन आली, दीदी केक आला म्हणे, छोटी बंद कर, छोटी म्हणे दीदी केक आला। मी म्हटलं कोण आणला, म्हणे तूच तो बोलू ला, मी नाही बोलू ला केक, म्हटलं बाबून आणला का, नाही म्हणे तो पोरगा आला, त्या पोराला दिले म्हणे, मी घेऊन आली। याच्यावर नाव आता पत्ता इकडे छोटी दाखव, कोण पाठवला केक, कोण पाठवला केक, कोण पाठवला रे बाबा। आता ठेवला असत मी त्या माणसाला शक पी कि मायावर, कोण केक पाठवला, कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है रे। कोण आहे, गर्ल आहे, बॉय आहे, कोण पाठवला काही माहित नाहीये। गर्ल असते तर नाव पाठवलं असतं बाई, मग कोण कुछ तो गडबड है, लागेच मी माया घरात भांडण। केक कोण पाठवला, कुठून आला, कोण पाठवला रे बाबा। तर असं एक काहीतरी असं एक छान मला केक गिफ्ट आलाय, पण ज्यांनी कोणी पाठवलंय प्लीज प्लीज कमेंट किंवा मेसेज करा इंस्टावर, फेसबुकवर किंवा युट्यूबवर कि ताई आम्ही पाठवला केक म्हणून। कारण की कसं आहे, माणसाच्या डोक्यात किडे पण पडायच्या पहिले पटकन पाठवा। अरे बाप रे, अरे बाप रे बाप, मस्त केक पाठवलाय, खतरनाक केक आहे, मस्त केक आहे, जबरदस्त जबरदस्त। आणि हा केक बहुतेक युट्यूब कोणीतरी युट्यूब वरच आहे, त्याला त्याला माहित आहे की त्या व्यक्तीला माहित आहे की 1.2 मिलियन व्ह्यूज कम्प्लीट झाले कचकच कांद्याला। पाठवला नाव तर कोण पाठवला, नाव सांगा ना, माणूस मला डोकस खाई ना, कोण पाठवला कोण पाठवला, ज्यांनी कोणी पाठवला, खूप सुंदर केक आहे। पण एक उपकार करून देजा, चुरीकडे पाठवून दिली पहिले, माणूस मला पाहुणं गुरु गुरु, या माणसं काय करू, कच कच काढणार, इकडून पकडतो तर खूप छान आहे। तर दाजी तुम्ही बोला। थँक्यू सो मच, ज्यांनी हा केक पाठवलेला आहे त्यांचा खूप खूप मनापासून आभार आहे। आणि म्हणजे आता शब्द रचना बसून मी त्यांचा आभार मानू नाही शकत। आता त्यांनी एखादा मेसेज तरी आम्हाला टाकावा किंवा हा मेसेज, हा केक मी पाठवलेला आहे, जे इतके प्रेम करते मनापासून, जे त्यांनी इतका मोठा केक पाठवला आणि खूप सुंदर। मात्र जर व्हिडिओ पाहत असेल तर ते त्यांच्यापर्यंत हा माझा मेसेज नक्कीच केक पोहोचला असेल। पण एक गोष्ट, असं काही स्पेशल मेन्शन नाही केलंय की रश्मीसाठीच पाठवलाय, तुमच्यासाठी असेल ते व्हिडिओ, तुम्ही होते मग कोण पाठवला केक, कोण पाठवला, कोण नाही ते तिने केक पाठवला, हा कोण पाठवला, नाव नाही, नाव नाही, काय नाही, काही नाही, हा कोण पाठवला केक, नाव नाही सांगितलं, तुमच्यासाठीच पाठवला आहे केक, गोरा गोरा केक आहे, कोण पाठवला, तुमची कोणती गर्लफ्रेंड आहे, हा माहिती काय, हा गोरा आहे म्हणून त्यासाठी आहे, समजते, माझ्यासाठी गोरा केक आहे, माझ्यासाठी माझ्यासाठी चॉकलेट फ्लेवर वाला केक आणला असता, छोटी आपलं टेबल आणा, टेबल आणा, कपडा आणा। तर ज्यांनी कोणी हा केक कापवलाय तर कापवला नाही, ज्यांनी ज्यांनी कोणी हा केक पाठवलाय त्यांनी प्लीज कमेंट मध्ये नाव सांगाल की हा तुम्ही पाठवलाय, नाहीतर हे माझ्यावर शक करणार, मी याच्यावर शक करणार, कोणत्या गर्लफ्रेंड ना पाठवलं रे, म्हणून कोणत्या बॉयफ्रेंड केक पाठवला,
धन्यवाद आम्ही केक कापत आहोत गाणं म्हणा रे हाताला चक्का लागला तरी मी कढई सापवली तुमच्या पुढे वेश घ्या एवढं बाई मी सोस घ्या पाहुणं जेवला का द्या ना वन पण मिळेल खाना तू मिळेल खा केक नु खाऊ तर असं झालं सेलिब्रेशन सध्या तर रोजच सेलिब्रेशन चालू आहे पण हा केक कुणी पाठवला माहीत नाही पण ज्यांनी कोणी पाठवलं त्यांना मनापासून धन्यवाद पण जर त्यांनी नाव सांगितलं तर खूप चांगलं होईल कारण आम्ही वाट बघत आहोत त्यांची तर माझा ब्लॉग कसा वाटला नक्की 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 सांगा